आतापर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की खेळात जो जिंकतो त्याला घंटाघरमध्ये जाण्याची संधी मिळते, बरोबर. पण आता आपला पहिला आठवडा आहे, बरोबर. त्यामुळे आपल्या खास पाहुण्यांसाठी आम्ही खास गिफ्ट आणलं. नंदिनी, तुम्ही इथे याल का जरा? तुम्हाला एक खास गिफ्ट आहे. गिफ्ट म्हटल्यावर जरा भीतीच वाटली. नाही नाही, तुम्हाला आवडणारं गिफ्ट आहे वर्षातही खरंच, पण त्यासाठी तुम्हाला डोळे मिटावे लागतील. ए गिफ्ट आणा रे. अरे काय आहे, हास्यास्पद गिफ्ट आहे का? वर्षाताई, मी असं ऐकलंय की तुमचं अॅनाकोंडावर खूप प्रेम आहे. अयो हो, म्हणजे त्या त्या अॅनाकोंडावर. आम्ही एक हे तुमच्याकडे एक अॅनाकोंडा आणलं बघा. खरंच घाबरले मी. हा तुमचा वैयक्तिक अॅनाकोंडा. वा वा वा, वैयक्तिक अॅनाकोंडा. अॅनाकोंडा काय असतं, सेट वरती एसीचा एक मोठा असा पाईप असतो, है ना, बरोबर ना. त्या पाईप मधून एक गारगार हवा येत, एसीची हवा. हा एसी, तो पाईप कसाही, आय थिंक एसीची हवा, पाईप कसाही फिरतो आणि तो खूप मोठा असतो, म्हणून त्याला आपल्या एका फिल्मी भाषेत त्याला अॅनाकोंडा म्हणतात. जंगलातला अॅनाकोंडा नाही आवडत. नाही, आमच्याकडे अॅनाकोंडा एवढाच आहे बिचारा. पण काय एवढं प्रेम आहे तुमचं अॅनाकोंडावर? त्याचं कारण असं आहे, एक तर सुंदर दिसावं लागतं. हो, सुंदर दिसणं ही फार मोठी जबाबदारी आहे. हे निर्माते लोकांना कळत नाही, त्यामुळे मला ते त्यांना समजावून सांगावं लागतं. शॉर्ट थांबून ठेवावं लागतं, कारण मला सुंदर दिसायचं असतं. घाम यायला नाही पाहिजे, नाहीतर स्टार प्रभाववाले म्हणतील, या अमुक अमुक शॉर्ट मध्ये माईला घाम का फुटला. तर त्याच्यासाठी माझा अॅनाकोंडावर अत्यंत प्रेम आहे. की सेट वर गेल्या गेल्या सगळ्यात आधी मी कुणाचं नाव घेत असेल तर अॅनाकोंडाचं. पण तुला सांगतो, जातीच्या सुंदर माणसाला काय करता तो अॅनाकोंडा. नंदिनी, तुला कितीही घाम आला तरी तू सुंदरच दिसते, आहे की नाही? एका निर्मात्याचा अत्यंत सोयीस्कर असं उत्तर आहे. पण हे जे आहे, तुम्हाला कसं कळलं माझं अॅनाकोंडावर इतकं प्रेम आहे? आमच्या ग्रुप मध्ये कुणीतरी माझी चहाणी केलेली आहे, आणि ती माझा पूर्ण डाऊट जो आहे तो जो माझा थॉरला लेक आहे याच्यावर माझा डाऊट जातोय बघा. कारण त्याचा थोबाड बघून थोबाड सांगितलं असं थोबाड रंगवीन ना. एका सिरियल मध्ये माझा नवरा नाग होता. हो, तो मेला, तर तो मेला तेव्हा मी त्याच्या जवळ पण जात नव्हते. तर मी तेच म्हणतो, त्याचा पुनर्जन्म झालाय. त्याची इच्छा आहे की मला तुम्हाला भेटायचंय म्हणून तो आलाय. आणि तो मला म्हणत होता की नाही नाही, तुमचा एका सिरियल मध्ये नाग नवरा होता, त्यात खूप वर्षांनी तुमची पुन्हा एकदा भेट झालेली आहे. एक नागिन डान्स तो होतो. नागिन डान्स, एक नागिन डान्स. यस यस. आणि हा इच्छाधारी नाग आहे का तेवढं मला सांगा. हो, हा काय सिद्धू आहे ना. मग मग तो महेशच्या रूपात प्रकट होईल का इथे? नाही 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 नाही. Oh!
आज सुद्धा वर्षामध्ये तितकीच ग्रेस आहे. करेक्ट आहे सर. वाह, व्हेरी गुड. क्या बात.